समितीच्या वतीने माझ्यासारखे काही सर्वसामान्य कार्यकर्त्याला हा जो सन्मान करण्यात येत आहे, ज्यांच्या हस्ते माझा सन्मान करण्यात आला, असे महाराष्ट्राचे युवा नेतृत्व पवारसाहेबांचे रक्ताचे विचारांचे वारसदार युगाचं आयडॉल कर्जत जामखेडचे आमदार माननीय श्री रोहिदादा पवारसाहेब यांचं जरा मराठवाड्यात टाळ्याला आपण स्वागत करूया. ज्या संस्थेतून मी सेवानिवृत्त झालो, ज्या संस्थेत मी सेवानिवृत्त झालो त्या संस्थेचे सरचिटणीस, माझे मार्गदर्शक, मराठवाडा परिसरचे आमदार माननीय श्री सिद्धिभाऊ चव्हाण साहेब, जे मला शुभेच्छा देऊन गेले, हरिभक्त परायण प्रवचन का लोकनेते, मला मित्रासारखी वागणूक देणारे वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील शिंगणेकर साहेब, शिवसेनाचे जिल्हा प्रमुख, कोणची कामं कशी जास्त, पक्षनिष्ठ असल्यावर कार्यकर्ता आमदार सुद्धा होऊ शकतो, ज्यांनी दाखवून दिलं, असे माझ्या विनंतीवरून आपल्या औरंगाबादच्या एका सुंदर नाट्यगृहाला ज्यांनी संत तुकोबांचं नाव दिलं, असे माननीय आमदार श्री रामदास दादा धान्य साहेब, या विचार मंचावर राष्ट्रवादीचे नेते जिल्हाध्यक्ष माननीय आमदार करजबाई पाटील साहेब, शिक्षणाची अत्यंत सकारात्मक दृष्टी असलेले शिक्षणाधिकारी बी.बी. चव्हाण साहेब, माझे विद्यार्थी, नाट्यलेखक, सिनेलेखक, दिग्दर्शक, ज्यांनी मला चित्रपटात मंत्र्याची भूमिका दिली, असे राजकुमार तांगडे साहेब, माझे मित्र ग्रंथलेखक रवींद्रजी बनसोड सर, एकही दिवस शाळेत न जाता माझ्या आईने पुस्तक लिहिल्यातील 8 पुरस्कार मिळाले, अशी माझी माय चंद्रकलाताई, जिच्यामुळे मी मानतो फिरलो, माझी बायको हिरा, इथं माझी मुलं, माझी बहीण, माझी मेहुणे, सेवागौरव समिती सर्व समिती प्रमुख, पत्रकार आणि सुट्टी नसतानाही उपस्थित असलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनी, सर्वप्रथम या सर्व मान्यवर श्रीचा आभार मानतो. खरं तर हा सन्मान चळवळीतल्या एका कार्यकर्त्याचा आहे असं गृहीतून मी हा स्वीकारलेला आहे. पवारसाहेबांकडून दोन गोष्टी मी घेतलेल्या आहेत. नंबर एक, आयुष्यात म्हातारा व्हायचं नाही. नंबर दोन, म्हातारा व्हायचं नाही, रिटायर व्हायचा प्रश्नच नाही. म्हणून ही स्वेच्छानिवृत्ती आहे, रिटायरमेंट नाही आहे. खरं तर रोहितदादा आम्ही आपले फॅन आहोत. आपले फॅन असण्याचं कारण आपल्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात, कार्याच्या सर्व शैलीत आमाला पवारसाहेब दिसतात. आम्ही आपल्याला पवारसाहेबांच्या रक्ताचे नातेवाईक आहात, पण विचारांची सुद्धा वारसदार आम्ही मानतो. पवारसाहेबांचं मत हे नेतृत्व तळागाळातून कष्टातून निर्माण झालं पाहिजे. खरं तर पवारसाहेबांची आमची फक्त ओळख आहे तरी आम्हाला आमदार झाल्यासारखं वाटतं. आपण तर डायरेक्ट पवारसाहेबांचे नातू आहे, पण आपण डायरेक्ट मंत्री होऊ शकत होते, पण आपण आपल्या कार्याची सुरुवात केली जिल्हा परिषद पासून. ही अत्यंत महत्वाची नोंद कार्यकर्त्यांनी घेतली. आणि तोही कर्जत जामखेड सारख्या अत्यंत सुरक्षित मतदारसंघ निवडला आणि तिथल्या लोकांची मनं जिंकून प्रचंड मतांचे विजय झाले, हेही आपण शिकलो. हट्ट झाला असता ताजोबांनी मंत्री केला असतो. तीन पक्षाचं सरकार आहे म्हणून हट्ट धरला नाही असं मला वाटतं. पवारसाहेबांचे नातू असून आजही मंत्रालयात गेले तर सगळ्या आमदारांना इशारा आहे, डायरेक्ट मंत्र्यापुढे नम्रपणे उभं राहून काम सांगतात. आता मंत्र्याचं पनीर सुद्धा बोलत झालं, उभं राहिले हरशिवाय राहत. पण ही कार्य करण्याची पद्धत आहे. आपल्या मतदारसंघातलं मंत्र्यापुढे नम्रपूर्वक राहून मी पवारसाहेबांचा नातू नाही तर आमदार म्हणून उभा या सांगण्याची पद्धत प्रचंड अभ्यास, माणसं हिरणं आणि किरणं, पवारसाहेबांचे गुण त्यांच्याजवळ स्मरण शक्ती आहे, प्रचंड कष्ट. रात्री 2:30 वाजता दादा औरंगाबाद आले आणि सकाळी 6:30 तयार होते, याला म्हणतात नेता. आणि एकदा बारामतीला जामखेड लोकसभेच्या मतदारसंघामध्ये भेटायचं ठरलं. आम्हाला वेळ दिली होती 7:30, दादा 7:45 बारामती तयार होते, आम्ही 7:00 गेलो, 15 मिनिटं लेट. आणि मग तिथे गेलो, आम्ही चलो दादा लवकर उठले, ते म्हणजे मी पुणे होणार आहे. कर्जत जामखेडला भेटायचं गेलो, त्यांना भेटायचं होतं, विधानसभेच्या लोकांची टीम तिथं काम करत होती, त्यांची भेट ठरली. प्रचार करत करत दादा रात्री 2:00 आले आणि 2:00 फ्रेश बोलत होते, दोन काही सकाळी उठले नाच्या कार्यक्रमाला. दादा बरोबर 10:00 इकडे निघाले, त्यांच्या पायाकडून सविनयकर सांगितलं, तुमच्या पायाकडून मराठवाडा आहे, 10 नाकाला सुरू होतो.
आयुष्य तुमचं घालायचं, थोडा वेळ आम्हाला द्या ना. एवढ्या लहान वयात भारताच्या 220 खाजगी कारखान्याची जी इस्मा नावाची संघटना आहे तिचे ते अध्यक्ष. मला खात्री आहे ही या निवडणुकीच्या नंतर 228 आमदारामध्ये आमदार कसा असावा हे मार्गदर्शक. आणि बाबासाहेबांना सांगितलंय की माझं पंतप्रधान होण्याचं स्वप्न कदाचित माझा नातू. मला खात्री आहे म्हणून आम्ही पवारसाहेबांना या कार्यक्रमाला बोलवायचं धाडस केले नाही, कारण एवढे कार्यकर्ते मोठे नाही आहेत. पण आपण आलात म्हणजे आम्हाला पवारसाहेब सर आल्यासारखंच आहे. आणि आपल्या हाती झालेला सत्कार हा पवारसाहेबांच्याच हाती झालेला असा आम्ही गरीब ठरू आपला सत्कार सुरू करतो. आदरणीय भाऊ आहे आदरणीय दानेसाहेब सर्व मान्यवर या मुंबईचे आभार मानतो. मी अजून एक विनंती करतो, या सेवागौरव समितीमध्ये एकही पक्षाचा कार्यकर्ता नाही. हे सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत, कुठल्याच पक्षाचा एक रुपयाचा सदस्य नाही. यांनी माझ्या प्रेमापुक या कार्यकर्त्याबद्दल त्यांचे आपण टाळ्यावर आभार मानले. कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नसताना त्यांनी माझा सेवा गौरव काय एवढा बारा भरगडी करून केला, त्याचं कारण माझं सामाजिक कार्य. या महाराष्ट्रामध्ये दंगली बंद झाल्या, 25 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र जरा पान उघडा. शिवजयंती दंगल झाळपोळ लुटालूट कर्फ्यू आणि एवढे अटक तेवढे मेले. बाबासाहेबां जयंती ऍट्रेसिव्ह झाल्या, छोपड्या जळल्या एवढे मराठी अंदर. आज महाराष्ट्रामध्ये दंगल होते का? विंका मंडळ साहेब बसले सन्मान टाळ्यावर अभिनंदन करा. आज महाराष्ट्रात दंगल होते का? कडक कायदे झाले काय? कायद्यानं दंगली बंद होत नसतात. आमच्यासारखे फाटके कार्यकर्ते सर्व परिवर्तनवादी चळवळीचे जीवाचं रान केलं आणि महाराष्ट्रात गावात गाव जाऊन फिरले आणि समाजाची टांगी जागेवर आणली. म्हणून महाराष्ट्रामध्ये दंगली बंद झाल्या. आणि समजून सांगले छत्रपती शिवाजी महाराज, आम्ही सांगितलं बाबासाहेब फुले शाहू यांचं नातं आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त हिंदूचा राजा हिंदू होते, मराठ्यांचा राजा आहे. आम्हाला अभिमान आहे ते मराठा आहे. मुस्लिमांच्या विरोधात काय, दलिताच्या विरोधात काय असं चित्र उभा केलं होतं. मी सगळा इतिहास सांगणार पण एकच सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज कोण्या जाती धर्माच्या विरोधात नव्हते, ते रयतेचे राजे होते. शिवाजी महाराजांनी लढ्यात किती माणसं मारले माहित नाही, पण आयुष्यात चार पाच माणसं मारली. त्याचे नावं सांगतो मी, शिवाजी महाराज कोणी करतो. नंबर एक सगळ्याला माहिती अब्दुल खान. नंबर दोन कृष्णा भास्कर कुलकर्णी, कोणालाच माहित नव्हतं आम्ही सांगितलं. नंबर चार बाजी घोरपडे. आज खान तर रोज सांगत ना मुसलमान ओके. कृष्णा भास्कर कुलकर्णी ब्राह्मण, चंद्रराव मोरे मराठा, बाजी घोरपडे मराठा, छत्रपती शिवाजी महाराजानं एका बामण एका मुसलमानचं बोट फाटलं, एका बामणाचे दोन तुकडे केले, पण दोन मराठी सुद्धा चिंदाच मारले. कुठं बोध आहे का नाही? पण छत्रपती शिवाजी महाराज कोणा रयतेच्या किंवा धर्माच्या जातीच्या बाजूच्या नव्हते, विरोधात नव्हते. त्या रयतेच्या राज्याच्या विरोधात जो कोणी आडवं येईल तर आडव करायचं काम छत्रपती शिवाजी महाराज करत होते. बाबासाहेब आंबेडकर दलिताचे नेते, बाबासाहेबांनी मंत्र दिला शिका संघटित व्हा संघर्ष करा, बौद्धांच्या कानात दिला काय शिका संघटित व्हा संघर्ष करा, कोणाला सांगू नका. हे संविधान फक्त बाबासाहेबांना बौद्ध समाज सांगितलं होतं का? जे आज पण गौरव समिती टाळ्यावर अभिनंदन करा. ग्रंथ काय भेट द्यावा हे सुद्धा कळलं पाहिजे. संविधान भेट दिलं पाहिजे सगळ्या. हे सर्व अरे ओबीसी आरक्षण देणारे, शेतकऱ्यासाठी वीज पाणी मिळालं पाहिजे आग्रह धरणारे, कामगारांचे कष्ट करायचे त्रास कमी करणारे, महिलांना काय फटक्या सगळे अधिकार देणारे बाबासाहेब समजून द्यायचे नाही. ही लाईन तोडापाडीचा कार्यक्रम करून टाकला. आम्ही सांगितलं त्या महामानवाचं नातं याला तोडू नका. या जातीतो त्या जातीतो त्या जातीतो आता त्या जाती जन्मले पण जातीसाठी काम केलं नाही आहे. एकाच वाक्यात आम्ही महाराष्ट्र सांगितलं समान परिवर्तन चळवळीनं अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र बाबासाहेबांना यांचे नातं समजून घ्या. बाबासाहेब गुरु मानत होते महात्मा फुल्यांना, महात्मा फुले गुरु मानत होते छत्रपती शिवरायांना, छत्रपती शिवराय गुरु मानत होते तुकोबारायांना. आ तुकोबारायांच्या गादीवर नामदेवाच्या बुद्धांच्या विचाराचा प्रभाव होता. ही राम लाईन महाराष्ट्राला समजून सांगितली आणि मुसलमान अश्विनी जयंती करायला लागले, मराठ्याचे पोर बाबासाहेब सांगायला लागले. म्हणून दंगली पुरी झाल्या. त्या दंगली बंद करणाऱ्या कार्यकर्त्याचा मी छोटा कार्यकर्ता आहे म्हणून हा माझा सन्मान होतोय. माझा सन्मान त्या तमाम कार्यकर्त्याचा मी सन्मान समजतो. चांगला तर बांधा नोकरी करून 5000 व्याख्यानं दिली. आंध्र प्रदेशात गेलो, कर्नाटकमध्ये गेलो, मध्य प्रदेश मेले, उत्तर प्रदेश मध्ये व्याख्यान झाले, सर्व शासकीय कार्यालय
एअरपोर्ट व्याख्यान, न्यायालयात व्याख्यान, जीएसटी भवन व्याख्यान, बँकात व्याख्यान, सैन्याच्या छावण्यात व्याख्यान, जिल्हा परिषद व्याख्यान, महानगर परिषद व्याख्यान, पोलीस स्टेशन व्याख्यान, पोस्ट ऑफिस, एलआयसी एक ऑफिस. सगळे मित्र सामाजिक कार्यकर्ते प्रवण जाण्याचा प्रयत्न केला. मला आनंद आहे संभाजी ब्रिगेडचा मी प्रवक्ता होतो. हजारो शके महाराष्ट्रात अनेक आंदोलन घेतला पण एक गोष्ट मी कधी सांगितलं ती सांगणार आहे. केडेकर साहेब मला मी म्हणतो तो का सांगितलं. जयंत सिंह प्रकरणात शिवाजी महाराजांची बदनामी झाली. शिवाजी महाराजांचा बाप बदलण्याचं कार्य सुरू झालं. बीजेपीचं राज्य होतं केंद्रामध्ये आणि त्यावेळेस एक आम्हाला कळालं की भांडार प्रकरणातले सगळी तिचं रोल देत. आणि आज मी जाहीरपणे सांगतो भांडारकर प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा प्रदीप सोळकर स्वतः नोकरी देत होता पण त्यात सामील झाला नाही कारण सस्पेंड होण्याची शक्यता. पण ज्यावेळेस चुकीची बातमी गेली झारखंड याच अवलंबामध्ये रवी कवडरांनी पत्रकार परिषदेत सांगितलं भांडारकर तो छाके आहे शनिवार वाडा पाके आहे की पत्रकार परिषदेचा पाके मी आहे. आणि त्यावेळेस ते जेम्स लेन प्रकरण पुस्तक त्यामुळे रद्द झालं त्याचा मला अत्यंत आनंद वाटतो. हे धाडस आम्ही करू शकत होतो. आज मी आपल्याला विनंती करणार आहे वीर भगतसिंगच्या विद्यमानातून 28 जिल्ह्यामध्ये पेरणी केली विद्यार्थ्यांना दिशा देण्याचा प्रयत्न केला. आज राष्ट्रवादी अजून सांगतो बऱ्याच जणांना मी नोकरी करतो हेच माहित होतो आणि जे ज्यांना माहिती ते म्हणजे दाडे हेकर्स. मी कोणाचीही शपथ घेऊन सांगतो मी जोपर्यंत शिक्षक होतो तोपर्यंत एक मिनिट शाळेत लेट केलो नाही आणि एक मिनिट शाळेच्या अगोदर बाहेर पडलो नाही. म्हणलं पाहिजे हेडमास्तर झाल्यानंतर मग काही काम नव्हतं हेडमास्तरला काहीच काम नसते म्हणलंच पाहिजे. आणि मग राष्ट्रवादी जॉईन केल्यानंतर मग थोडाफार पण शिक्षक असताना एक मिनिट मी शाळा बोलल्या प्रचंड एक समाधान विद्यार्थ्याला घडवण्याचा मी प्रयत्न केलो. राजकुमार तांगडे सारखा विद्यार्थी टॉपचा ज्याच्या नाटकाला अख्खी पवार फॅमिली नाटक बघायला आली होती तो म्हणतो की माझा गुरु प्रदीप सोळंकी. आज मला समाधान वाटतं असे अनेक महाराष्ट्र कार्यकर्ते आहेत त्यांना मला आनंद वाटतो. मी आपल्याला एकच विनंती करणार रवी दादा भाऊ आणि दादाच्या साक्षीना की बांधवांनो मी आज 2014 सत्ता गेली राष्ट्रवादीची मी पवारसाहेब प्रचंड प्रेम करणारा कार्यकर्ता. तुम्हाला एक आंतरिक बात सांगतो 2000 मी शिक्षक संघटनेचा राष्ट्रवादीचा प्रमुख पण तिथं काय पक्ष बांधली दिसताना मी बाजूला पडलो आणि सत्ता गेली जाऊ मग मराठा शिवसेना जॉईन झालो. पण नंतर 2014 राष्ट्रवादी सत्ता गेली मोदीची लाट आली आणि आमदार चव्हाण साहेब चिकटगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी प्रवेश केला. कोणी बोलायचं तुम्हाला येण्यात काढलं राष्ट्रवादी येणार बुडणाऱ्या जहाजात बसतोय काय दिलं काही मन असू मला काय काय असू नये घटना कार्यक्रम सांगतो. पण मी सांगितलं होतो मोदी फिजी कुछ नाही त्या 2015 सांगितलं अरे भारत आहे विराट कोहलीनं 4 शतक काढू द्या डोक्यावर घेऊन नाचते 2-0 राहू द्या मोदी तगडं हजेत धरावलं काय तर मोदी फिरी हे सांगित होतो लोक मला हसत होते. आणि तो झटका नंतर तुम्ही बघितलाच आहे. मी अत्यंत आयपणे सांगतो मी संस्थेत असताना संस्थेचे 50 वर्ष पूर्ण झाल्यावर 50 व्याख्यान मराठवाडा शिक्षण प्रसार मंडळासाठी संस्थेत दिली आणि राष्ट्रवादी दिल्यानंतर 2015 पवार साहेबाच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर 75 व्याख्यान या महाराष्ट्रात दिली याचा मला प्रचंड अभिमान. शिळेत शरद शतम नावाची डिजिटली सीडी आम्ही प्रकाशित केले. 23 बूथकर्मी मेळावे घेतले. 700 वक्ते 9 भागात जाऊन प्रश्न मी रोज माझे भाषण ऐकतात मी 700 लोकांचे भाषण ऐकून नीट केलं नाही. त्यांचे 45 वक्ते टॉपचे निवडले जाहीरपणे सांगतो 3797 सभा आमच्या वक्त्यांनी घेतल्या. कोणी वक्ते असते दोबारा जर आपले वक्त्याचे कोण कोण आहेत हे वक्ते आमचे खटके तुटके यांना कुणी ओळखी टाळ्यावर जाणार परिषद आयोजन आहे. हे वक्ते यांनी जबरदस्त तिथे नाही उभे मंडळी महाराष्ट्र रान पिंजून काढलं आणि आम्ही भाषण कुठे करीत होतो रेडीमेड लोक गाळ्या केले टाळे पेपर वाचले असं नाही. आणि पक्ष नेत्यांना सांगितलं जिथं राष्ट्रवादी कमी तिथं आम्हाला पाठवा आम्हीच माणसं गोळा करतो आम्हीच वाजवतो आम्हीच माणसं गोळा करून भाषणे केले एवढे कष्ट त्यामध्ये घेतलेले आहेत. आज मला अभिमान आहे पक्ष अडचणीत आला सगळे लोक पळायला लागले पक्ष बुडाला आणि अशा वेळेस एकमेव नोकरी साधन असलेलं मी भाऊला विनंती केली मला राजीनामा द्यायचा त्यांनी मान्यता दिली आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सगळे पक्ष बुडालाय म्हणत असताना पक्षावर आणि पवारसाहेब निष्ठा म्हणून एकमेव उत्पन्न साधन नोकरीचा राजीनामा देऊन टाकला याचा मला प्रचंड अभिमान आहे कारण मला माहित होता पवारसाहेब जादू करणारच याची मला 100% खात्री होती आणि जादू तुम्ही डोळ्यानं बघताय. पवारसाहेबांचा जोरदार काळ्या वजनाकडून झालं पाहिजे महाराष्ट्राचे नेते आणि मला सांगा एवढा मोठा नाही महाराष्ट्राला कळले प्रॉब्लेम आहे केजरीवाल खोकत खोकत दिली जागे घेतो पवारसाहेब तुम्हाला होऊ शकते ममता बॅनर्जी
पश्चिम बंगाल ताब्यात येते, नितीश कुमार काहीतरी ताब्यात येतात, जयललिता कुठतरी नेता होत आहे, आंध्रचा कोणतरी नेता होत आहे. अरे पवार साहेबांच्या पासिंगला तरी बोलू शकतात काय? या महाराष्ट्राला पवार साहेब कळाले पाहिजे. अरे चारच खासदार असून लाख लाख दिली हत्ती पवार साहेबांच्या मागे. 35 खासदार त्यांच्याकडे काश्मीरला भारत खालवला गेला असता. ही ताकद या नेत्यात आहे असं कोणतं क्षेत्र सांगा ज्या क्षेत्रात पवार साहेबांनी काम केलं नाही? एकही क्षेत्र नाही आहे. दुर्दैवानं आम्हाला सांगता नाही, लोकांचं काय दोष आहे? म्हणून पवार साहेब समजून घेण्या काळाची गरज आहे. मी एकच विनंती करणार आहे पवार दादांना आणि सर्व नेत्यांना. कसं असतं बघा, एखादं पोरग एखाद्या पोरीवर लाईन मारतो पण तिला माहितच नसतं हे माझ्या लाईन मारतो. विचार झुरू झुरू बियाला असे पक्षावर लाईन मारणारे अनेक कार्यकर्ते तुम्ही पक्षाला माहित नाही आहे. आणि अशा लाईन मारणाऱ्या कार्यकर्त्याला शिवसेनेचं काम माझ्याकडे द्या अशा प्रकारची विनंती करणार आहे. वक्ता शेर मध्ये सगळे असे होते लाईन माहित होते पण ह्याला माहित होतो. आणि यांना गोळा करून आग लावली म्हणजे कुठेही झोपायचं नाही. ह्याला रेस्ट हाऊस लागत नाही, कोंबड्या लागत नाही, नाईटी लागत नाही, कुठेही झोपे. त्या जागा मिळाली पाहिजे, बॅनर मिळालं पाहिजे, पोस्टर मिळालं पाहिजे, कसं नाही. फक्त पवारसाहेब सांगा, जितू बराम सांगा, तिथं सांगा, फटाळा सांगा, कुठे बी सांगा. म्हणजे अशा प्रकारचे फाटके तुटके कार्यकर्ते केले पाहिजे. मी शेवटी एकच आभार मानणार आहे, समाजाचे आभार मानणार आहे. मी फाटका कार्यकर्ता पण माझी गाडी डिझेल ड्रायव्हर हे सगळं समाधानापर्यंत मी सांभाळलं. पण समाजाचे मी अगोदर आभार मानतो, माझ्या कुटुंबाचे आभार मानतो, माझ्या आईनं साहित्यिका तिनं बिल नाही, विशेषतः माझ्या बायकोचं मनावर तेवढा आभार आहे. आणि बायको का फिरून देते अंदर की बात सांगतो. मी सामाजिक कार्यकर्ता होण्याच्या मध्ये टुकार होतो. रोज दोन चार लोक मारल्याशी झोपतो. माझ्याच्या मी शिक्षण अधिकारी ऑफिसमध्ये जाऊन मारलेला शिक्षक असताना इतका टुकार होतो. रात्रभर पत्ते खेळायचो काही वळीत असं काय बोला. म्हणजे समाज कार्य सुरू केलं नवऱ्याला बायको वाटलं पत्ते खेळण्यापेक्षा बरं हे करते. तुमचं कुटुंब चांगल्या कार्याला रोखत असं तर टुकार व्हा बरोबर परवानगी देतो. म्हणून बायकोचे माझी मुलगी आजचं लग्न झालंय, काटेवाडीले दिलेले हुंडा न घेता पवार साहेबांच्या गावात माझी मुलगी गेली याचा मला प्रचंड आनंद आहे. मीच तर सांगायचं हुंडा देऊ नका देऊ नका आपणच द्यायचं. आता पवाराचं लग्न 16 तारखेला सून बोलली. आता जरा टेन्शन मध्ये आली. सहावाई बसलाय, दादा बसलेत, नेते बसलेत, सुंदर बोलते ती. हा तिथे बिना हुंड्याचं 16 तारखेला लग्न आहे जाहीरपणे तुम्हाला निमंत्रण देतो. आणि माझी बहिणी कसली अपेक्षा करीत नाही, त्याला माहिती आहे टुकारे फिरते आपल्या येत नाही कार्यक्रमात जाऊ शकते फिर. पण या सगळ्या मेहनतीचे आभार मानतो. आणि शेवटी एकच म्हणतो, पहिली इनिंग संपली. नोकरी छोकरी लग्न पोर टोटल कार्यक्रम संपला. आता सेकंड इनिंग सुरू. आणि सेकंड इनिंगला राडा केल्याशिवाय राहणार नाही. समाज हिताचा असेल. नोकरी करताना बरेच बंद नव्हते, ज्याला नाही त्याला मान द्यावा होता फुकडत. आणि पुन्हा एक मग सांगतो, अनेक अपमान सहन करायला तयारी पाहिजे माणसांना. पवार साहेबांनी एवढं पद केलं तर त्यांनी किती, म्हणजे तुम्ही मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं लागतं. म्हणून एक खडाचा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्राला चांदा तो बांधा पार दुबईपर्यंत भाषण झाली. परत आज इस्रायलला घेऊन गेले वायरस साहेब. माझं थायलंडला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं थायलंडला मिळाला. त्याच्यामुळे केजी भारताचे माजी सरन्यायाधीश केजी बालकृष्ण यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळालेला आहे. मराठा भूषण महात्मा फुले हरी सांगित बसत नाही. आणि अभिमानानं सांगतो, कुठलाही पुरस्कार मिळावा एका पानाचा बायडाटा न देता मला सगळे पुरस्कार मिळाले. आपण सुट्टी नसताना एवढ्या संख्येनं आला, कुठली जाहिरात नाही, तुम्हाला कुठे जेवायची सोय नाही, तुम्हाला कुठला गाडी दिली नाही, तरी सुद्धा तुम्ही आलात. त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. आम्हाला खरंच पहिल्यापासून अत्यंत अभिमान वाटतो की आम्ही तुमच्या विभागात